बेळंकेतील इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता 10वी व 12वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप। पाहू आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। मिरजपूर भागातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व JSP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बेळंकी या विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतन व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक श्री जयराम पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच माननीय श्री वसंतबापू गायकवाड स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सुकुमार पाटील सर यांनी विद्यालयाच्या कामकाजाचा आढावा विशद करून उपस्थित प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। प्राचार्य श्री सकटे सर ज्युनियर विभाग प्रमुख श्री दिनेश पराते सर यांनी इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सविस्तर मोलाचे मार्गदर्शन केले। याच कार्यक्रमात SSC बॅच 1986-87 मधील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने समाज सुधारकांच्या प्रतिमा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यालयासाठी भेट देण्यात आल्या। यावेळी सदरचे माजी विद्यार्थी श्री बाळासाहेब गुरव चिदानंद चौगले व प्रदीप वाघमारे उपस्थित होते। व्यासपीठावर स्थानिक प्रतिनिधी सरपंच श्री राजाराम तात्या गायकवाड संताजी गायकवाड बसवराज गवाने भीमराव गायकवाड संभाजी गायकवाड तसेच माध्यमिक व ज्युनियर विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या। सूत्रसंचालन श्री वाघमारे सर्व आभार प्रदर्शन श्री वाघमोडे सर यांनी केले। पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया। जसे एखादा कुंभार एखाद्या मातीच्या गोळ्यापासून सुंदर त्याला सुंदर आकार देतो त्याचप्रमाणे या शाळेने येथे शिक्षकांनी आपल्याला आपल्यासारखे अनेक विद्यार्थ्यांना आकार देऊन पुढे भविष्यात उज्ज्वल यश मिळवण्यासाठी पाठवलेलं आहे। जसं एखादं झाड उंच उंच वाढत असतं तरीही त्याची मुळे जमिनीत असतात आणि जमिनीतूनच त्याला पोषक तत्वे भेटत असतात ते त्या जमिनीचा आधार कधीच विसरत नाही। त्याचप्रमाणे येथील विद्यार्थी कुठेही जाऊ दे काहीही करू दे तरी या शाळेने दिलेल्या संस्काराचे ज्ञानाचे धडे कधीच विसरणार नाही। मेहनत कर कर कामयाबी मिलाएंगे हम मेहनत कर कर कामयाबी मिलाएंगे हम जहां भी जाएंगे नया इतिहास बनाएंगे हम जहां भी जाएंगे नया इतिहास बनाएंगे। शेवटी जाता जाता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना मी ऑल द बेस्ट देते आणि माझे दोन शब्द इथे संपवते। धन्यवाद। कॅम्पस मध्ये आपलं जे ज्युनियर कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थेमध्ये ग्रामीण भागात हायस्कूलला जोडून जी ज्युनियर कॉलेजचे आमच्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये अतिशय चांगली ज्युनियर कॉलेज चाललेल्या ज्या मोजक्या शाखा आहेत त्यामध्ये या बेळंकीच्या हायस्कूलचा आणि ज्युनियर कॉलेजचा उल्लेख आहे। मी जरी 12 वर्षानंतर या शाखेमध्ये येतोय परंतु संस्थेतल्या सगळ्या घडामोडी आमच्याही कानापर्यंत असतात कुठं काही चांगलं घडतंय कुठं बिघडलेलं आहे तर या शाखेचे जे काही माहिती आमच्यापर्यंत येते ती चांगलीच आहे। या इथल्या ज्युनियर कॉलेजचा मी आवर्जून उल्लेख केलाय की अगदी नॉन ग्रँट असल्यापासून या कॉलेजनं फार मेहनतीनं आपलं नाव कमावलेलं आहे। ऍडमिशनला बऱ्यापैकी क्यू असतो इथं रांग असते आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी सरांनी पण मग सांगितलं CET परीक्षा असेल JEE परीक्षा असेल या सगळ्या कामासाठी अधिकचा वेळ देऊन आपल्यासाठी कष्ट करतायत याचंही मी मनापासून त्या माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो। आणि म्हणून माझी संस्थेचा एक कार्यकर्ता येण्या त्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की आपण 10वी पास व्हा आणि या ठिकाणीच 11-12वीचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण करा। 12वीच्या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेपासून आणि तुमच्या निकालापासून एक वेगळं जग आता तयार होणार आहे। आणि बऱ्याच वेळा असा एक समज आता झालेला आहे चुकीचा समज झालाय की फक्त 12वीनंतर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोनच ऑप्शन आहेत तर अशी परिस्थिती नाहीये। आता इंजिनिअरिंगला फक्त एक आठवण करून देतो आहे की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्या जीवनात सुख समृद्धी यावी परंतु आपल्या जीवनात सुख समृद्धी कधीही निवांत राहून येत नाही। ज्या ज्या लोकांचे कुठल्या कुठल्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहेत याचा जरा। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।